नमस्कार, मी डॉक्टर संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाग प्रमुख आर बी नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आज आपण FYBA मानसशास्त्र त्यामध्ये मानसशास्त्राचे मूलाधार या पेपरमधील प्रेरणा व भावना या प्रकरणातील प्रेरणा संघर्षाचे प्रकार हा पॉइंट आपण आज कवर करणार आहोत। या अगोदरच्या तासाला आपण प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणांचे विविध प्रकार असतील, प्रेरणांचे सिद्धांत असतील आपण पाहिलेले आहेत। आज आपण प्रेरणा संघर्षाचे प्रकार हा पॉइंट कवर करणार आहोत। यामध्ये आज आपण प्रामुख्याने प्रेरणा संघर्ष निर्माण होण्याची वेगवेगळी कारणं किंवा संघर्ष म्हणजे काय, वैफल्य म्हणजे काय, प्रेरणा संघर्ष निर्माण होण्याची व्यक्तिगत कारणे असतील, परिस्थितीजन्य कारणे असतील किंवा प्रेरणामधील संघर्ष असेल, प्रेरणा संघर्षाचे वेगवेगळे प्रकार असतील, या प्रकारांमध्ये साधारणपणे आपण अभिसरण संघर्ष, अपसरण संघर्ष, अभिसरण संघर्ष आणि त्याचबरोबर बहुविध अभिसरण संघर्ष आणि प्रेरणा संघर्ष सोडवण्याची विविध तंत्रे हे पॉइंट आज आपण कव्हर करणार आहोत। साधारणपणे ध्येयाच्या दिशेने प्रेरित झालेल्या वर्तनामध्ये अडथळा येणे यालाच वैफल्य असं म्हटलेलं आहे। म्हणजेच विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी किंवा विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व्यक्ती खूप मनापासून प्रयत्न करत असते आणि ते ध्येय पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असतानाही काही वैयक्तिक कारणांमुळं, काही परिस्थितीजन्य कारणामुळं ते ध्येय साध्य करण्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि हे अडथळे निर्माण झाल्यानंतर व्यक्ती ही वैफल्यग्रस्त होत असते आणि व्यक्तीच्या या परिस्थितीजन्य कारणामुळं किंवा व्यक्तिगत कारणामुळं ध्येय यशस्वीपणे पूर्ण करता येत नाही किंवा गाठता येत नाही, म्हणून व्यक्तीमध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती होते। यामध्ये मग प्रामुख्याने आपल्याला असं म्हणावं लागेल की व्यक्तीच्या आयुष्यातील आनंद असेल, समाधान असेल, याची जागा भीती, चिंता, उदासीनता, पाप भावना, राग अशा नकारात्मक भावना घेत असतात। म्हणजे आपलं ठरलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी व्यक्ती अगदी अथक परिश्रम किंवा रात्रंदिवस प्रयत्न करत असते आणि या प्रयत्नांना यश मिळत नाही किंवा काही परिस्थितीजन्य कारणं असतात, काही व्यक्तिगत कारणं असतात, यामुळं ते ध्येय पूर्ण होण्यामध्ये अडथळे निर्माण झाले की व्यक्ती निराश होते, व्यक्तीमध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात आणि याचा परिणाम असा होतो की व्यक्तीचा परफॉर्म जो आहे किंवा कार्यक्षमता जी आहे त्या कार्यक्षमतेवरती या नकारात्मक भावनांचा नकारात्मक परिणाम होतो। त्यामुळं ध्येय प्राप्त करत असताना ही परिस्थितीजन्य कारणं असतील किंवा वैयक्तिक कारणं असतील ही कमीत कमी कशी निर्माण होतील किंवा निर्माणच होणार नाहीत याबाबतची काळजी व्यक्तीनं घेणं अत्यंत आवश्यक आहे। ध्येयसिद्धीमध्ये अडथळा निर्माण होण्याची किंवा येण्याची म्हणजेच वैफल्य येण्याची प्रमुख तीन कारणं आपल्याला पाहावे लागतील। या तीन कारणांमध्ये पहिलं कारण त्यांनी सांगितलेलं आहे व्यक्तिगत कारण। मग यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की व्यक्तीच्या स्वतःमधील क्षमतांचा आणि कौशल्यांच्या अभावामुळे व्यक्तीला स्पेसिफिक किंवा ठरलेलं ध्येय जे आहे ते गाठता येत नाही किंवा ते ध्येय पूर्ण करता येत नाही, की ज्याला कारणीभूत व्यक्तींमधील क्षमता किंवा कौशल्य असतात, या कौशल्यांच्या अभावामुळं किंवा क्षमतांमुळं व्यक्ती ते स्पेसिफिक किंवा विशिष्ट असं ध्येय साध्य करू शकत नाही, त्यामुळं व्यक्तीमध्ये वैफल्याची भावना निर्माण होते किंवा व्यक्ती वैफल्यग्रस्त होत असते।
दुसरं महत्त्वाचं कारण आपल्याला प्रामुख्याने त्याचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे परिस्थितीजन्य कारण. जसं आपण पाहतो एखाद्या व्यक्तीनं एखादं विशिष्ट ध्येय समोर ठेवून ती अथक असं परिश्रम करत असते, रात्रंदिवस झटत असते, स्वतःच्या क्षमतांचा कौशल्यांचा बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर करून ते ध्येय यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम करणारी व्यक्तीच्या समोर जर काही परिस्थितीजन्य कारणं निर्माण झाली किंवा परिस्थितीच अशी निर्माण होते की व्यक्ती हतबल होते, ध्येयप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि व्यक्ती वैफल्यग्रस्त होऊन सकारात्मक भावनांची जागा हळूहळू नकारात्मक भावना घेतात आणि याचा विपरीत परिणाम किंवा नकारात्मक परिणाम जो आहे तो व्यक्तीच्या ध्येयप्राप्तीवरती होताना आपल्याला दिसून येतो. तर ती परिस्थितीजन्य कारणं नेमकी कोणकोणती आहेत स्पेसिफिक याचा जर विचार केला तर आपल्याला प्रामुख्याने सामाजिक आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ध्येयप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. ही जी परिस्थिती आहे, ही जी कारणं आहेत, ती व्यक्तीच्या फारशा हातामध्ये असत नाहीत, व्यक्तीचा यावरती कंट्रोल नसतो, व्यक्ती यासमोर हतबल झालेली असते. म्हणून व्यक्ती नैराश्यग्रस्त किंवा वैफल्यग्रस्त होताना आपल्याला दिसून येते. उदाहरण पाहायचं म्हटलं तर मग दुष्काळ असेल, वादळ असेल, पूर असेल यासारख्या संकटामुळे व्यक्तींच्या समोर अनेक प्रश्न निर्माण होतात, व्यक्ती हतबल झालेली असते, निसर्गाच्या समोर व्यक्तीने गुडघे टेकलेले असतात, व्यक्ती काही करू शकत नाही आणि ध्येयप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होऊन व्यक्ती नैराश्यग्रस्त होते. किंवा या सगळ्याचा परिणाम काय होतो तर व्यक्तीला शिक्षण अर्धवट सोडावं लागत असेल किंवा वेगवेगळ्या सामाजिक बंधनामुळे व्यक्तीला त्याच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर विवाह करता येत नसेल, असे अनेक कारणं आपल्याला परिस्थितीजन्य सांगता येतील की जेणेकरून व्यक्ती आपलं ध्येय स्पेसिफिक पूर्ण करू शकत नाही आणि व्यक्तीला नैराश्य प्राप्त होतं. त्याचबरोबर तिसरं महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे प्रेरणांमधील संघर्ष. ज्यावेळेस व्यक्तीच्या जीवनामध्ये एका वेळेस अनेक प्रेरणा निर्माण होतात किंवा एकाच प्रेरणेचे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम किंवा फायदे तोटे आपल्याला दिसून येत असतात, त्यावेळेससुद्धा व्यक्ती वैफल्यग्रस्त होते, व्यक्तीला योग्य प्रकारचा निर्णय घेता येत नाही आणि व्यक्ती वैफल्यग्रस्त होऊन व्यक्तीच्या सकारात्मक भावनाची जागा जी आहे ती नकारात्मक भावना घेताना आपल्याला दिसून येते आणि व्यक्तीही वैफल्यग्रस्त होत असते. प्रेरणा संघर्ष कोणकोणते निर्माण होतात या बाबतीत जर स्पेसिफिक आपल्याला विचार करायचं म्हटलं तर मिलर 1944 आणि लेविन 1948 या दोन संशोधकांनी प्रेरणा संघर्षाचे प्रकार सांगितलेले आपल्याला दिसून येतात आणि प्रेरणा संघर्षाचे प्रकार आराखड्याच्या स्वरूपात मांडण्यासाठी लेविन या संशोधकांनी प्लस मायनस आणि एरो किंवा बाण अधिक चिन्ह वजाबाकीचं चिन्ह आणि बाणाचं चिन्ह यांचा वापर करून हे प्रेरणा संघर्षाचे प्रकार जे आहेत ते एका विशिष्ट आराखड्यामध्ये लेविन या संशोधकांनी मांडलेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी प्लस किंवा अधिक या चिन्हाचा वापर संबंधित व्यक्ती त्या ध्येयाकडे किंवा त्या परिस्थितीकडे आकर्षित होत आहे असं दाखवलं जातं आणि वजाबाकी किंवा मायनस या चिन्हाने व्यक्तीला ध्येयापासून दूर जावायचे वाटत असते असं दाखवले जाते आणि बाण किंवा एरो या चिन्हाने व्यक्तीच्या प्रेरणांची दिशा दाखवली जाते. व्यक्तीसमोर असणारी दोन पर्यायी ध्येय व्यक्तीला हवीहवीशी आकर्षक वाटतात की टाळाविषयी शिक्षेसारखी वाटतात याच्या आधारे प्रेरणा संघर्षाचे प्रकार लेविन या संघर्षाने सांगितलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिला प्रकार त्यांनी सांगितलेला आहे अभिसरण संघर्ष. आकर्षक संघर्ष असे हे पर्यायी शब्द आपण या प्रकाराला वापरू शकतो. जेव्हा
व्यक्तीसमोर असणारी दोन्ही पर्यायी ध्येये सारखीच आकर्षक किंवा हवी हवीशी वाटणारी असतात तेव्हा हा संघर्ष निर्माण होतो. म्हणजे व्यक्तीच्या समोर दोन पर्यायी ध्येये सारख्याच प्रमाणात आकर्षित करणारे असतात, सारख्याच प्रमाणात फायद्याची असतात, त्यावेळेस व्यक्तीच्या समोर अभिसरण हा संघर्ष किंवा आकर्षक हा संघर्ष निर्माण होतो. व्यक्तीजवळ उपलब्ध असलेली जागा असेल, वेळ असेल, शक्ती, पैसा, कौशल्य यांच्या मर्यादांमुळे दोन ध्येयांपैकी व्यक्तीला एका ध्येयाची निवड करावी लागते आणि एक ध्येय सोडून द्यावं लागतं. आणि हा संघर्ष सोडवताना व्यक्तीला बऱ्याचशा गोष्टीचा निर्णय जो आहे तो विचारपूर्वक घ्यावा लागतो किंवा निर्णय घेणं जे आहे ते अवघड जात असतं. त्यामुळं एक प्रकारचा मानसिक संघर्ष व्यक्तीमध्ये निर्माण होतो. उदाहरण पाहिजे म्हटलं तर एखाद्या तरुणाची दोन कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाल्यास कोणती नोकरी स्वीकारावी असा प्रश्न संबंधित तरुणांना पडताना आपल्याला दिसून येतो. इतर संघर्षाच्या तुलनेने हा संघर्षाचा प्रकार जो आहे तो सोडवणं खूप सोपं आहे. कारण का दोन्ही ध्येय आकर्षित असल्यामुळं कोणतेही एक निवडलं तर त्याचा फायदाच त्या व्यक्तीला होताना आपल्याला दिसून येतो. संघर्षाचा दुसरा प्रकार पाहत असताना तो अपसरण संघर्ष किंवा अनाकर्षक संघर्ष. या संघर्षाच्या प्रकारामध्ये मात्र जेव्हा व्यक्तीसमोर असणारी दोन्ही ध्येये नकोशी वाटणारे व अनाकर्षक असतात पण नाईलाजास्तव त्यातील एक ध्येय तिला पूर्ण करावे लागेल अशी परिस्थिती असते तेव्हा हा संघर्ष निर्माण होतो. इकडे आर आणि तिकडे वीर या म्हणीप्रमाणे व्यक्तीची अवस्था होते आणि कोणतेही ध्येय निवडले तरी आपला तोटाच होणार आहे असं व्यक्तीला वाटत असतं. स्वतःच्या गावात मिळालेली कमी पगाराची नोकरी स्वीकारायची की कुटुंबापासून दूर जाऊन परगावी असणारी जास्त पगाराची नोकरी स्वीकारायची, अशा संभ्रमात सापडलेल्या व्यक्तीला कमी पगारही नको असतो आणि कुटुंबापासून दूर जाणंही नकोसं असतं. अशा नको असलेल्या गोष्टी अर्थार्जनासाठी मात्र एक पर्याय निवडावाच लागतो आणि या संघर्षात सापडलेल्या व्यक्तीच्या समोर ताण निर्माण होतो आणि तिच्यात भीती अथवा रागाची भावना निर्माण होताना आपल्याला आढळून येते किंवा दिसून येते. आता संघर्षाचा तिसरा प्रकार पाहत असताना आपल्याला अभिसरण अपसरण संघर्ष किंवा याला आकर्षक अनाकर्षक संघर्ष हे आपण म्हणू शकतो. जेव्हा व्यक्तीसमोर एकच ध्येय असतं पण त्या ध्येयातील काही बाबी व्यक्तीला हव्याशा असतात तर काही नकोशा वाटणाऱ्या असतात. म्हणजे या संघर्षाच्या प्रकारामध्ये एकाच ध्येयामध्ये काही सकारात्मक गोष्टी असतात आणि काही नकारात्मक गोष्टी आपल्याला दिसून येतात. सुरुवातीला व्यक्ती ध्येयाकडे आकर्षित होते पण जसजसं ध्येयाच्या जवळ जावे तसे तसे त्यातील तोटे त्या व्यक्तीला दिसून येतात व त्या ध्येयापासून दूर जावं असं त्या व्यक्तीला वाटत असतं. पण ध्येय प्राप्त न झाल्यामुळे वैफल्य येते. कमी पैशात मिळणारे एखादे घर विकत घेण्याचा निर्णय होतो पण त्या घराच्या ठिकाणी बरेचदा गेल्यानंतर तेथील पाण्याच्या अडचणी, रहदारांच्या गैरसोयी लक्षात येतात व घर घेण्याचा निर्णय बदलावा लागतो आणि घर न मिळाल्यामुळे वैफल्य येते. काही वेळा तोट्यांकडे दुर्लक्ष करून ध्येय निवडले जाते पण आपला निर्णय चुकला तर नाही ना असे विचार व्यक्तीच्या मनात येऊन सतत ती अस्वस्थ होतात आपल्याला दिसून येते. अगदी आपण असं म्हणूया आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळावे असं वाटत असताना आपले नृत्य आवडले नाही तर इथे व्यक्ती किंवा मुले आपल्याला नावं ठेवतील, हसतील असंही वाटत असते. त्यामुळे स्पर्धेत भाग घ्यावा की नको असा संघर्ष व्यक्तींमध्ये निर्माण होतो किंवा मुलांमध्ये निर्माण होतो. अशा प्रकारचे संघर्ष सोडवणे अवघड असते. व्यक्तीचे मन दोलायमान असते. अनुकूल प्रतिकूल असे दोन्ही विचार मनात येत असतात. त्यामुळे मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि प्रेरणा संघर्षाचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे बहुविध अभिसरण अपसरण संघर्ष. त्याला बहुविध आकर्षक अनाकर्षक संघर्ष असे आपण म्हणू शकतो. जेव्हा दोन किंवा अधिक ध्येय व्यक्तीच्या समोर असतात व त्या सर्वच ध्येयांना धनात्मक व ऋणात्मक बाजू असतात तेव्हा या प्रकारचा संघर्ष उद्भवतो. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय शाखेतील पदवी चांगल्या गुणांनी प्राप्त करून चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर
एखाद्या डॉक्टरच्या असे लक्षात येते की मला संगीताची आवड होती, माझ्या वैद्यकीय पेशामुळे मी संगीतासाठी वेळ देऊ शकत नाही, वैद्यकीय क्षेत्र सोडून संगीत क्षेत्रात करिअर करावे वाटते करावे का असे विचार त्या डॉक्टरच्या मनात येतील व त्यांच्या कामात लक्ष लागणार नाही। मानवी जीवनात असे महत्त्वाचे निर्णय घेत असताना अनेक प्रकारचे संघर्ष निर्माण होऊन व्यक्ती तणावग्रस्त होताना आपल्याला दिसून येते। आता अशा प्रकारचे संघर्ष निर्माण झाल्यानंतर किंवा काही संघर्ष जे आहेत ते परिस्थितीजन्य कारणामुळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात, तर काही वैयक्तिक कारणामुळे निर्माण झालेले दिसून येतात, किंवा काही संघर्ष जे आहेत ते संघर्ष इतर अनेक घटकांमुळे निर्माण झालेले दिसून येतात। पण या संघर्षामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये ताणतणाव निर्माण होऊन व्यक्तीच्या मनामधल्या ज्या सकारात्मक भावना आहेत त्या सकारात्मक भावनांची जागा नकारात्मक भावनांनी घेतलेली आपल्याला दिसून येते। मग हे संघर्ष किंवा या संघर्षातून बाहेर पडण्याची काही तंत्रे किंवा काही युक्त्या आपल्याला संशोधकांनी सांगितलेल्या दिसून येतात। तर ती तंत्रे किंवा युक्त्या कोणकोणत्या आहेत, तर याचा प्रामुख्याने विचार जर करायचं म्हटलं तर पहिलं तंत्र किंवा युक्ती सांगितलेली आहे ती म्हणजे महत्त्वाचे निर्णय घेत असताना व्यक्तीने घाई करू नये, अगदी माहिती गोळा करून प्रत्येक पर्यायाचे फायदे तोटे यांची तुलना करण्यासाठी पुरेसा वेळ घेतणं आवश्यक आहे। म्हणजे एखादा महत्त्वाचा निर्णय आपण घेत असताना अगदी आपण अतिघाईमध्ये निर्णय घेऊ नये, तो निर्णय घेतल्यानंतर कोणकोणते फायदे कोणकोणते तोटे होतात एकदा याचा साकल्याने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। काही वेळा घेतलेला निर्णय जो आहे तो चुकीचा ठरतो, आपण चुका टाळण्याचा प्रयत्न केला जातो पण शक्य झाले नाही असा विचार केल्यास तुम्हाला कमीत कमी त्रास होऊ शकतो। म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत, घाईमध्ये निर्णय घेऊ नयेत। जेव्हा शक्य असेल तेव्हा महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी अंशतः टप्प्याटप्प्याने करा। उदाहरणार्थ तुम्हाला कॉलेज जर बदलायचं असेल तर ज्या कॉलेजमध्ये जायचं असेल त्या ठिकाणी त्या कॉलेजला तुम्ही वारंवार भेटी देऊन त्या कॉलेजची सखोल माहिती तुम्ही घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर शक्य असेल तेव्हा तुम्ही तडजोड करा। अत्यंत महत्त्वाचं तंत्र संशोधकांनी संघर्ष किंवा वैफल्य कमीत कमी निर्माण होण्यासाठी जे सांगितलेले आहेत युक्त्या सांगितलेल्या आहेत तंत्रे सांगितलेली आहेत त्यामध्ये अजून एक महत्त्वाचं तंत्र त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे शक्य असेल तेव्हा तुम्ही तडजोड करा। एखाद्या विषयातील संपूर्ण माहिती मिळवणे गरजेचे असते। शिक्षक समुपदेशक सामाजिक कार्यकर्ते पुढारी राजकीय कार्यकर्ते याची माहिती मिळवताना तुम्ही प्रामुख्याने मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे। कदाचित तुम्हाला माहीत नसणारे पर्याय इतर व्यक्ती तुम्हाला सुचवू शकतात। आणि त्याचबरोबर जेव्हा संघर्ष सोडवण्याचे सर्व मार्ग बंद असतात तेव्हा कोणता तरी निर्णय घ्या व त्या निर्णयाशी तुम्ही ठाम राहा। संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे। सरावामुळे तुम्ही अशा प्रकारच्या संघर्षावर मात करू शकता। तर या युक्त्यांचा वापर करून किंवा या तंत्रांचा वापर करून व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये जे संघर्ष निर्माण झालेले आहेत ते संघर्ष कमीत कमी करू शकते किंवा संघर्ष निर्माण होणारच नाहीत याची काळजी व्यक्ती घेते। तर आज आपण प्रेरणा व भावना या प्रकरणातील प्रेरणा संघर्षाचे प्रकार मिलर व लेविन या संशोधकांनी जे सांगितलेले आहेत ते प्रकार आपण पाहिलेले आहेत। त्याचबरोबर प्रेरणा संघर्ष सोडवण्याची विविध तंत्रे किंवा युक्त्या आपण पाहिलेल्या आहेत। यानंतरचा राहिलेला भाग जो आहे या प्रकरणातील आपण पुढच्या तासाला कव्हर करूयात। धन्यवाद।